बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक जळगाव गावात बस डेपो आगार प्रमुख स्वप्नील मास्कर आणि सहायक वाहतूक निरीक्षक कृष्ण तुळशीराम सोनोने यांच्यावर जळगाव गावात पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 30 मे रोजी ऍट्रॉसिटी ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे। सविस्तर माहिती अशी की फिर्यादी विष्णू महादेव लोखंडे एसटी ड्रायव्हर रहिवासी जळगाव जामोद यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिलेली तक्रारमध्ये सांगितले आहे की मी जेव्हा सुट्टीसाठी गेला असता यांनी माझ्यासोबत हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ केली। त्यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे की दिनांक 24 मे रोजी दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये आणि 28 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या घरी येऊन मला जातीवाचक शिवीगाळ केली। त्याच्यानंतर जळगाव पोलीस स्टेशनमध्ये अप 441/2021 कलम 294/506/123 ऍट्रॉसिटी 3(2)(VA)(3)(1)RS प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। तसेच आरोपी हे फरार आहे, त्यांचा शोध सुरू आहे। पुढचा तपास ही SDPO मलकापूर हे करीत आहे। एमसी न्यूज करीत मोहम्मद फारूक जळगाव।